सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे। सुस्मिता, काही वेळापूर्वी छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे, काय माहिती त्यांनी सांगितली? या शरद पवार यांच्याबरोबर जी बैठक झाली होती, या बैठकी संदर्भातले काही अपडेट्स आहेत का? खरं तर महाविकास आघाडी ही संपूर्णपणे अस्थिर होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीने होत आहेत। महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिल्पकार म्हणून शरद पवार यांच्याकडे बघितलं जात होतं। त्यांच्यासोबत सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झालेली आहे। दुपारी 1 वाजता कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली होती। आत्ताच्या घडीला अनिल देसाई आणि इतर अनेक शिवसेनेचे बडे नेते मंडळी, संजय राऊत, अनिल देसाई हे वर्षा बंगल्यावरती येऊन पोहोचलेले आहेत। त्यांची सुद्धा चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। काँग्रेसच्या गोटामधनं सुद्धा अस्थिर असं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। आणि ज्या पद्धतीचं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे ते अतिशय सूचक आहे। ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि एका या घटनेनंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड जी आहे ती होताना आपल्याला इथे दिसते, आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं आपला राजकीय प्रवास सुरू झाला असल्याचा महाराष्ट्राचा एकूणच या राजकीय परिस्थितीमध्ये लवकरच विधानसभा बरखास्त होईल अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। आज सकाळी ज्या वेळेला संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते त्यावेळेला अतिशय एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी वापरलेलं होतं, ते म्हणजे काहीच काय होईल, होऊन होऊन आमचं सरकार पडेल, परंतु आगामी निवडणुकांना सुद्धा सामोरं जावं लागेल। याचाच अर्थ कुठे तरी राजकीय पटलावरती याही पर्यायांचा विचार होतोय। मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का आणि त्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे। सध्या वर्षा बंगल्यावरती अशाच पद्धतीची चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे। तर आपण पाहतोय, जसं आता सुस्मिता तुम्ही सांगितलं की आगामी निवडणुकांना सामोरं जावं लागेल, असा सूचक इशारा सुद्धा संजय राऊतांनी दिलेला आहे। नेमकं त्यांना काय सूचित करायचं हे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जाणार आहोत हसन मुश्रीफ बोलत आहेत, पाहूयात सरकारने बहुमताचा आकडा गमावला आहे का। आता मंत्रिमंडळाची बैठक आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल। मी काही ट्विट बघितलेलं नाही, आता शरद पवार साहेबांची सगळ्या मंत्र्यांची गाठीभेटी होत आहेत, काय नेमकं या बैठकी मागणीचं काय नाही, फक्त ते मत आजमावत आहे साहेब। काय पवार साहेबांच्या पूर्ण विषयी काय मत आपली जेव्हा चर्चा झाली नाही साहेबांचं मत कसं आपण फाईट करू शकू, काय करू आता आपण। हिंदी में बांधना चाहेंगे, अभी अभी आप पवार साहब को मिल गया है, क्या उनका मत है, क्या बेसिकली वो सोच रहे हैं? वो सब एमएलए से बात कर रहे हैं, अब जान रहे हैं क्या होगा कैसा होगा। आप कैबिनेट मिनिस्टर है क्या, आपको ये सूचित किया गया है कि आज शायद से उद्धव सरकार, उद्धव ठाकरे जो रिजाइन कर रही है? कैबिनेट क्या है सूचित नहीं किया गया, अभी कैबिनेट है, कैबिनेट में तय हो जाए। एजेंडा में कुछ है? एजेंडा में नहीं। संजय राउत ने एक संकेत दिया है की वो ट्वीट बनने नहीं देगा। थैंक यू। मुझे वहां लगता नहीं, लेकिन होगा, चर्चा होगी। गृह विभाग की कैसी नाराजगी जताई जा रही है, कितने सारे एमएलए निकल गए किसी को पता नहीं चला। गृह विभाग को लेकर बाद शिवसेना के बाद वो भी चर्चा हमारे साथ अभी नहीं हुई, लेकिन चर्चा हुई कि क्या होगा, कैसा होगा, आगे क्या करेंगे, इतना हुआ। सर शिवसेना के बाद अभी कांग्रेस के भी कुछ एमएलए मिसिंग है, मीटिंग तो चल रही है कमलनाथ जी के साथ में, वहां पे 15 एमएलए नहीं आए।